बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी गर्ल्स हॉस्टेल प्रकरण दुसरे शासकीय वसतिग्रहाच्या विद्यार्थिनींचा अवैध गर्भपात साप्ताहिक कावकावमध्ये बोल्ड टाईपमध्ये बातमी फ्रंट पेजवर झळकली सकाळी चहा घेता घेता अनुनती वाचली आणि तिच्या अंगाचा तीळ पापड झाला कुणी डोक्यावर घणाघाती प्रहार करतोय असंच तिला झालं एव्हाना ना प्रत्येकाच्या तोंडी हाच एकमेव विषय होता कुमारी वर्षा हरडे नावाची विद्यार्थिनी सेकंड इयर बी एला शिकत होती तिचं रात्री पोट दुखू लागलं म्हणून रात्रीच तिला शासकीय हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आता तिची तब्येत नॉर्मल होती रात्रभर अनु हॉस्पिटलमध्येच होती आता पहाटे ती घरी आली होती आणि आता या साप्ताहिकात हे त्या रंगरावनं नको ते छापलं होतं त्यामुळे तिनं तनतनच साडी बदलली कपडे गेले शेवट चारशात पाहून ती बाहेर पडली कावकावचं कार्यालय छोट्याशा जागेत होतं कुठे आहे संपादक साहेब बाहेर गेलेत मला त्यांना अर्जंट भेटायचं आहे येतील एवढ्यात बसा एका स्टुलावरती बसली कुठे गेले रंगरावजी ते समोर पानटपरीवर कुणासोबत तरी बोलत आहेत बघा आवाज द्या त्यांना मला लवकर जायचं आहे बरं जातो रंगरावजी तोंडात पानाचा तोबरा घेऊन आले आल्यानंतर त्याने दोन्ही हात जोडून नमस्कार केला आणि पानाची बिचकारी बाहेर फेकली बोळा मॅडम अहो तुम्ही साप्ताहिकात काय छापले हे वाचलं असेल ना रुमे वाचलं म्हणूनच आले मी कशासाठी कमाल आहे अहो हे तुम्ही छापलं ते खोटं आहे कशावरून म्हणजे मी स्वतः वाचमनला सोबत घेऊनच दवाखान्यात त्या मुलीला भरती केलंय म्हणून ती मुलगी गर्भवती नव्हती हे सिद्ध होत का ती गर्भवती नाही हो तिनं काल बाहेर काहीतरी शिळं खाल्लं म्हणून बाई आम्ही सुद्धा उन्हाळे पावसाळे पाहिलेत म्हटलं अहो ती ज्या मुलासोबत संबंध ठेवून आहे त्याशी तिला लिहिलेली चिठ्ठी मी मिळवली आहे चिठ्ठी चिठ्ठी म्हणा नाहीतर प्रेमपत्र कुठं आहे ते माझ्याजवळ दाखवा बघू एक मिनिट ते उठले पानाशी बिचकारी फेकायला बाहेर गेले आणि आले त्यांच्या छोट्या कातडी बॅगेतून त्याने एक कागद काढला घ्या दाखवा अहो हे कोऱ्या कागदाचे बिल आहे बिल अरे तो कागद नाही थांबा दाखवतो आणि दुसरा कागद दाखवला ती वाचू लागली प्रिय वर्षा तू बरेच दिवस भेटली नाहीस आज तू नाक्याजवळ भेटशील वर्षा माझी तुझ्यासोबत लग्नाची खूप खूप इच्छा आहे त्यासाठी घरच्यांचा कितीही विरोध असला तरी आपण लग्न करूच बाकी भेटी अंती बोलू तुझा वसंत सर्पे ओ को तिनं पाठीमाग पाहिलं कुमारी वर्षा हरडे शा मा मुलींचे वसतिग्रह वसतिग्रहाच्या पथ्यावर ही चिठ्ठी आली होय मग ही तुमच्याजवळ कशी त्यावर रंगरावजी खो खो हसू लागले त्याचं काय आहे बाई माझी माणसं मी जिथं तिथं पेरून ठेवलीत माणसं पेरून तुम्ही काय करताय कुठली बिलं काढताय मालाचं काय करताय पुरे या विषयापुरचं बोलू आपण बोला ना बोला ही चिठ्ठी वर्षाजवळ न जाता तुमच्याजवळ कशी तुमच्या जे काय कर्मचाऱ्याने ही चिठ्ठी दिली आहे माझ्या कर्मचाऱ्यानं ना? होय नाव काय त्याचं ते सिक्रेट आहे मॅडम काही सिक्रेट नाही सरळ सरळ मला सांगा त्याचा सस्पेंडचा सा प्रस्ताव मी समाज कल्याण अधिकाऱ्यांना पाठवते म्हणूनच पत्रकार ह्या नात्यानं तुर्त तरी त्याचं नाव सांगणार नाही ठीक आहे आता फक्त एक सांगा कृपा करून कृपा वगैरे नका म्हणू साधी सरळ माणसं आम्ही कोणतीही सेवा सांगा बिनशर्ता आम्ही करू प्लीज ह्या पत्रावरून त्या मुलीला दिवस गेलेत असा अर्थ निघतो का अर्थ निघत नसला तरी अंदाज लावता येतो माणसाला अंदाज चुकीचाही ठरू शकतो बिलकुल बिलकुल मी तुमच्या मताशी सहमत आहे मग तुम्ही तळ गर्भपात शब्द वापरलात फक्त हेडिंगमध्ये आत बातमीत असा अंदाज आहे लोकांमध्ये अशी चर्चा आहे असा शब्दप्रयोग आहे अहो एवढ्यानं केवढा आघात झालाय माझ्यावर त्याला माझा ना इलाज आहे बाई का म्हणून तुम्ही मला छळताय तुम्हाला मागे दोन हजार रुपये दिले नाहीत म्हणून सुज्ञांना आणखी सांगणे न लगे अनु थरथरू लागली ती तडक उठली आणि बाहेर पडली अविनाश दिल्लीवरून आल्यानंतर आईनं सांगितलं अरे तुझ्या मागे अनुचा फोन आला होता काय म्हणाली ठीक चालू आहे ना तिचं हो ठीक आहे म्हणाली मला उद्या वेळ आहे तेव्हा तिच्या भेटीसाठी जातो अरे जा की मग जवळपास चार महिने होत आहेत कशी एकटी राहते जाणे आणि दुसरे दिवशी अभिने तिचे गाठले आपण इथे सरदेशमुख वाढून आहेत ना होय कमलाबाई म्हणाली मी त्यांचा मिस्टर आहे अविनाश सरदेशमुख देशमुख मॅडम तर ट्रेनिंगला गेल्यात ट्रेनिंगला तीन दिवस झाले ट्रेनला जाऊन कोठे पुण्याला तो विचारात पडला मोठ्या हौसेनं आपण अनुजा भेटीसाठी आलो होतो वाटलं होतं आपल्याला असं अचानक पाहून ती खुश होईल आपल्या मिठीत येईल आज मात्र त्या येतील मग मुक्काम करावं लागेल मला करा साहेब। है ना साहेब पण पुरुषाला मॅडमच्या मागे वस्तिग्रह क्वार्टरला थांबता येणार नाही का हे मुलींचं वस्तिग्रह आहे ना शिवाय तुम्हालाही प्रथमच पाहते मी आलं लक्षात मग इथं एखादं लॉज वगैरे स्टँडकडे असेल का ठीक आहे मी बघून घेतो आणि अविनाश बाहेर पडला आज तिसरा दिवस निघाला अनु अजून पुण्यावरून आली नव्हती त्यामुळे अविनाश बेचेन झाले इथे लॉज गलिच्छ आणि गरिबी राहण्याची मारामार त्यात हॉटेलसाठी चांगली सोय नाही त्यामुळे जेवणाचेही तीन तेरा वाजले अंघोळ स्नानाचा तर पत्ताच नाही अखेर त्यानं वसतिगृहात कमलाबाईंची भेट घेतली कळत नाही मॅडम का आल्या नाहीत त्या जातो मी सांगेन मी त्यांना आणि तो एस टी स्टँडवर आला अनु पुण्यावरून आल्यावर तिला समजले की अविनाश येऊन गेले म्हणून त्यावेळी तिला वाईट वाटलं ट्रेनिंग असं एक्सटेंड होत नव्हतं तर ती बरोबर शुक्रवारलाच अडमापूरला आली असती पण अचानक ट्रेनिंगची मुदत आणखी चार दिवस वाढवण्यात आली आणि साऱ्याच वार्डन लोकांना थांबावं लागलं बरं आपण ट्रेनिंगला जाणार आहोत असं पूर्वीच आपल्या घरी कल्पना द्यायला पाहिजे होती इथे आपण चुकलोच घरी सासूबाईनं ट्रेनिंगची माहिती दिली असती तर अविनाश अमडापूरला त्या दरम्यान आले नसते यानं मनस्ताप झाला नसता एस टी डी बूथवरून तिने घरी फोन लावून पाहिला आपण अविनाशची माफी मागायला हवी म्हणून ती फोनवर ट्राय करू लागली पण फोनही लागत नव्हता तिनं डोक्याला हात लावला द्विधा मनस्थितीतच ती वस्तिग्रहात परत आली ती रात्र तिनं विचारा विचारातच घालवली दुसऱ्या दिवशी कार्यालय ते टपाल पाहत बसली होती एक एक पत्र वाचून टिक मार करीत होती एवढ्यात फोन वाजला तिने तो तसाच वाजू दिला हा फोन म्हणजे डोकेदुखी होती गावातले सडकच्या पत्रकारापासून ते लोकल लीडरपर्यंतचे फोन यायचे उरले सुरले फोन मुलींचे कुण्यातरी मुलांचे आलेले प्लीज वैशाली पांडेला बोलावता का थोडा अर्जंट आहे त्यामुळे ती फोन टाळायची आत्ताही फोन खनखनत होता हॅलो अहो बाई किती वेळ फोन करतोय मी कोण बोलताय तुम्ही भले शाभास अहो आमदार कावळे बोलतोय मी माफ करा साहेब मी थोड्या कामात व्यस्त होते म्हणून थोडा लेट हरकत नाही हरकत नाही बरं फोन अशासाठी केला होता की आपल्या आप वसतिगृहात भेट द्यावी म्हणतो मी भेट का घाबरला की काय नाही तसं काही नाही तुम्ही कधीही येऊ शकता साहेब आज नाही येणार मी पुढे कधीतरी बघू आपली मर्जी साहेब आले असते तर आम्हालाही काही मार्गदर्शन मिळालं असतं <laughs> मार्गदर्शन करणं बाई आमचं कामच आहे तूर्त आमचं काम, काम होतं बोला साहेब काय सेवा करू आज आमचं मुक्काम आहे रेस्ट हाऊसला अनु खान देऊन ऐकत राहिली ऐकताय ना तेव्हा आम्हाला थोडी वाईट सवय आहे बरं का ऐकताय ना थोडी ब्रँडी पोटात गेली की आम्हाला एकट्याला झोपेत नाही अनुस्तब्ध ऐकताय ना अ बाई हो हो तेव्हा एखादी पोरगी पाठवा रेस्ट हाऊसवर काय अहो एवढं दचकता आहे कशाला मागच्या वाडून बाई सारी व्यवस्था करायची आमची काय नाव होतं बरं त्यांचं आता आठवत नाही पण भली बाई एका व्हिजिटमध्ये उन्हाळा होता बघा मे महिना कोणीच पोरगी हॉटेलमध्ये नाही अशा वेळी तिने काय केलं असेल बघा अनुसुनच अहो ऐकताय ना तर त्या बाईनं वार्डन काय केलं असेल ती स्वतः आली रेस्ट हाऊसवर हे ऐकून रिसिव्हर आपटला धाडकन रुमालानं तोंडावरचा घाम पुसला घशाला कोरड पडली होती फोनची रिंग पुन्हा खनखनू लागली तिनं रागानं फोनकडे पाहिलं आणि दुसऱ्या अक्षणे रिसिवर खाली ठेवला ती उठली आपल्या क्वार्टरला आली बेडवर पडून ती रडू लागली अशी कशी समाज रचना आहे निसर्गानं दिलेल्या स्त्री पुरुष या गोडजोडीचा इतका विकृत परिणाम समोर यावा आजकाल समोरून कोणीही तरुणी जाऊ द्या हिरवी पिवळ्या साडीतली स्कर्टमधली किंवा सलवार कुर्ता घातलेली पुरुषांच्या नजरा तिकडे वळल्याच म्हणून समजा आज स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू राहिली आहे का पैशाच्या जोरावर सत्तेच्या बळावर पुरुषांना स्त्रियांचा उपभोग घेणं हे कुठल्या नीती नियमात बसतं आणि हा भामटा म्हणजे काय त्याला वस्तीग्रह म्हणजे वेश्यांचा अड्डा वाटला तिला वाईट वाटलं तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले कितीतरी वेळ आणि सगळ्यात जास्त फील झालं ते मागच्या वाडणबाईचं उदाहरण <coughs> म्हणे मागच्या वार्डनबाई बाई नव्हत्या तर ती स्वतः रेस्ट हाऊसवर आली होती ती मेली स्वतः वेश्या असेल नाही तर इज्जतदार सुसंस्कृत सभ्य स्त्री कशाला जाईल त्या त्याजवळ त्या रात्री तिचा रात्रभर डोळा लागला नाही मिटिंग संपली सर्व वार्डन निघण्याची तयारी करू लागली अन्नून काही अन्नधान्यांची महिला आर्थिक विकास मंडळाची बिलं आणली होती काउंटर सिग्नेचर करण्यासाठी म्हणून समाज कल्याण अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गेली देशमुख साहेब एकटेच होते काही पत्रव्यवहार स्वाक्षरा करीत होते साहेब बिलांवर स्वाक्षरी पाहिजे होती द्या स्वाक्षरी करता करता ते म्हणाले सर देशमुख बाई तुमच्या बाबतीत तक्रार आलेली आहे माझ्या बाबतीत पण मी तर काहीच चूक केली नाही साहेब असे तुम्हाला वाटतं तक्रार करणार नाही कोण आहे साहेब तक्रार करणारी कोणी विद्यार्थीनी नाही कोणी स्थानिक पत्रकार वगैरे नाही हो अशा लोकांनी तक्रारही केली तरी मी दखल घेणार नाही ती विचारात पडली तुमच्या बाबतीत खुद्द स्थानिक आमदारांची तक्रार आहे आमदाराची आमदार कावळेसाहेबांची आजच सकाळी टपालात मी तक्रार पाहि वाटल्यास तुम्ही स्वतः इन्वर्ट क्लर्ककडे तक्रार पाहून घ्या पण सर मी असं काही स्थानिक लोकांच्या तक्रारीवरून म्हटलंय त्यात काय म्हटलं आहे त्यात म्हटलंय वार्डनबाई हेडक्वार्टरला हजरच नसतात आणि त्यामुळे विद्यार्थिनीची अत्यंत गैरसोय होत आहे कोणतरी मुलीची गर्भपाताबाबत वृत्तपत्रात समाज समाजकल्याण अधिकारी तक्रारीतील काही महत्त्वाचे मुद्दे अनुला सांगत होते साफसफाई नाही विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली नाहीत दर महानिर्वाह भत्ता दिलेला नाही अशा काही तक्रारीचे स्वरूप आहे पण यातलं पुष्कळ खोटं आहे सर काय खोटं काय खरं आता तुम्ही बघा माझ्याकडे तक्रार आल्यानंतर मलाही तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणं भाग पडेल अखेर लोकप्रतिनिधीची तक्रार आहे ती सर्वसामान्य माणसाची नाही अनुसुन्नत झाली त्या दिवशी आपण त्या भामट्याची कावकाव ऐकली नाही म्हणून त्यांना अशी खेळी खेळी तर म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे बाई कोणता सर तुम्ही स्वतः थोडं ॲडजेस्टिव्ह धोरण स्वीकारा आमदारांना दुखू नका ॲडजेस्टिव्ह सर ह्या आमदारांनी मला एक दिवस काय काय एक दिवस रात्री एक मुलगी रेस्ट हाऊसवर पाठवा अशी डिमांड केली होती ही बाब साधी नाही सर तुम्हाला सुद्धा त्या आमदाराची चिड येईल समाज कल्याण अधिकारी हसू लागले मग म्हणाले चिडून नोकरी करता येत नाही बाई तुम्ही नवीन नोकरीवर लागलात तुम्हाला अजून अनुभव नाही सगळीकडे शासकीय कामात कमी जास्त प्रमाणात काही ना काही भानगडी घोटाळे असतातच सर ऐकून घ्या प्लीज अशा वेळी माणसानं वाजवीपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह होऊ नये सेन्सिटिव्ह सेन्सिटिव्ह माणसाला नोकरी करणं जड जातं माणसानं कसं प्राप्त परिस्थितीत ॲडजस्ट व्हावं एकूण साऱ्याचा सा सार असा की तुमच्या मते मी आमदाराचं ऐकायला पाहिजे होतं छे हो उगास गैरसमज करताय मग तुमचं हे सांगण्याचं सा तात्पर्य काय छे उगाच फाटे पडतावा तुम्ही आता मी यापुढे तुमच्याशी बोलणार नाही बोलावं तर लागेलच सर मला माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटेल ते मी करेन करा तुम्हाला जे पडतं ते करा तुम्ही नाराज होऊ नका सर इट गो मॅडम आणि अनू केबिन बाहेर पडली रात्री सात वाजताच्या एस टी एक्सप्रेसने अविनाश आमदाळापूरला उतरले ऑटो करून ते वसतिग्रहाला आले त्यावेळी वस्तीग्रह सामसूम वाटू लागलं वाडन मॅडम आपण मॅडमचे मिस्टर ना मी पाहिल्याबरोबर ओळखलं कपलाबाई मॅडम काय सांगावं साहेब आमच्या हॉस्टेलच्या मुलीला साप चावला साप हो आता सायंकाळच्या वेळी कोठे बाहेर मैदानात खेळत होत्या कोपऱ्यात जळाव लाकडांचा ढीग आहे गवत आहे तिथं काय यांचा बॉल गेला तो आणायला ती मुलगी गेली आणि हातच लागला हा एवढा मोठा होता सहा पुरींनी पाहिला वॉचमन काठी घेऊन आला तोपर्यंत बिचारा गेलाही आता बाई दवाखान्यात आहेत मी जातो दवाखान्यात जा तिथं भेटतील बाई तो दवाखान्यात आला अविनाश बरं झालं तुम्ही आलात अविनाशला बिलगली नाहीतर अशा अवस्थेत कोण साथ देणार मला ती मुलगी कोठे आहे पोस्टमार्टमला म्हणजे ती दवाखान्यात आणलं त्याचवेळी ते गतप्राण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं हो गॉड सकाळी डेड बॉडी अनुच्या ताब्यात मिळाली हे मंजूचे वडील हा भाऊ गावावरून आलेत त्यांनी मंजूच्या देहाभोवती टाहो फोडला सर्व सोपस्कार आटोपून ते मृतदेह गावी घेऊन गेले एक रात्र आणि अख्खा दिवस त्यातच गेला रात्री दोनचे ठोके पडलेत तसा अविनाशला जाग आली बाजूला अन्नु झोपली होती निरागस दिसत होती अनु ती बोलली नाही अनु हम्म उठ उघड झाप करी ती उठली बऱ्याच दिवसांपासून आपल्याला असा एकांत एक त्यानं हळूच तिचं चुंबन घेतलं नको अशी जवळ आहे नको ना प्लीज बरेच दिवसापासून उपवास प्लीज वसतीग्रहाची मुलगी वारली सारं मन खिन्न झालंय अशा मूडमध्ये काही होत नाही माझी इच्छा आहे नाही मला नको माझा मूड नाही अनु नको नवरा नात्यानं उगाच हक्क दाखवू नका प्लीज।, प्लीज प्लीज मला झुपू द्या माझं डोकं दुखतं आहे प्लीज झोप ती शांत झोपली तो रात्रभर जागा सकाळी चहा जा घेता घेता तो म्हणाला चलतो आज मुक्काम करा मला आज अर्जंट काम आहे जायला पाहिजे प्लीज एक दिवस नको आणि त्यानं तयारी केली स्टँडवर तो बसमध्ये बसला अच्छा बाय बाय एस टी सुरू झाली तिनं हात हलवला जाणाऱ्या एस टीकडे ती पाहत राहिली टक. कोण पोस्टमन या रजिस्टर लेटर आहे मॅडम द्या इथे सही करा ही एक्नॉलेजमेंटवर घ्या तुमचा वार्डनचा स्टॅम्प हवा आहे देते पोस्टमन गेला समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे पाकिट तिने हळूच फोडलं पत्र काढलं मेमो होता कारण दाखवा नोटीस शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीचा सा मृत्यू कसा झाला याचा अहवाल मागवला होता सोबत पोस्टमॉर्टम रिपोर्टची छायाप्रथी पाठवण्याबाबत कळवण्यात आलं होतं ती विचार करू लागली डॉक्टरांना पत्र देऊन पोस्टमॉर्टमची छायाप्रत मागवावी लागेल विद्यार्थिनींची मंजूची माहिती काढावी लागणार आज क्लर्कबाई हजर नाही आपल्याला सर्व काही करावं लागेल ती ऑफिसात आली समोर कमलाबाई उभी होती काही मुली तुम्हाला भेटायला आल्यात बाई त्यांना दुपारून भेटायला सांगा आता मी ऑफिसासाठी काही माहिती काढते बाई दुपारून म्हणतात नाही आम्हाला आत्ताच भेटायचं आहे त्या म्हणतात आत्ताच भेटायचं आहे आता नाही भेटणार मी मॅडम सांगतात मी कामात आहे त्यांना सांगा आज आम्ही जेवण घेतलेलं नाही आम्ही उपाशी आहोत त्या आम्हाला भेटू देणार नसतील तर आत्ताच आमचा मोर्चा तहसीलदार साहेबांकडे नेतो बाई ऐकलं मी पाठवा त्यांना आणि वीस पंचवीस मुली अनुसमोर उभ्या राहिल्या बाई आज जेवण बघा भाजीत अजिबात तेल नाही पोळ्या कच्च्या आहेत भाजलेल्या नाहीत उसळमध्ये किडे निघालेत भातात खडे आहेत जेवणाचा बराच मोठा प्रश्न आहे आम्ही कालच भेटणार होतो कमलाबाई आपल्या कुकबाईला मंजुळाबाईला बोलवा आणि कामाटी रमेश रमेश गावात गेलाय मंजुळाबाई आहेत बोलवा त्यांना त्या आल्या मंजुळाबाई ह्या मुली जेवण बरोबर केलं नाही म्हणतात बाई ह्या पोरींची ही नेहमीचीच बोंब आहे नेहमीचीच कशी असेल दाखवू पोळ्या आणून आण का सरू नको नको राहू दे पटलं मला आणि भाजीत तेलही नाही म्हणतात जेवढं तेल डब्यात उडाशी होतं ते टाकलं तसंही महिला आर्थिक महामंडळाकडे आपण शंभर टीन गोडे तेलाचं डिमांड केलं होतं पण अजून माल आला नाही म्हणून मीच थोडं कमी प्रमाण तेलाचं ठेवा असं म्हटलं होतं थोडं कमी चालेल मॅडम ह्या बाई फारच कमी तेल भाजीत टाकतात का बरं असं मी तर भरपूर तेल काढून देत असते ही बाई एका छोट्या शिशीनं तेल घरी नेतात हो मंजुळाबाई नाही हो मॅडम खोटं बोलू नका मागच्या वेळी नेताना आम्ही पकडलं पकडलं की नाही अगं पकडलं कुठलं मी स्वतः शांतीला विचारून एकशेशी नेलं मी नाही म्हणत नाही पण एकदाच काय शांते आणि शांतीनं मग मान हलवली मान काय हलवता तोंडानं सांगा आलं लक्षात आता यापुढं असं करू नका मी रिपोर्ट करीन मी करत नाही बारा वर्ष झालीत नोकरीला दाना हॉटेलचा खाल्ला नाही मी बरं आता काळजी घ्या मुलींच्या तक्रारी येऊ देऊ नका जा कुक आणि त्या बाई गेल्या ठीक आहे जा तुम्ही आता मी थोडं ऑफिसचं काम करते मॅडम बोला एक एक प्रस्ताव होता प्रस्ताव पहिले प्रॉब्लेम्स आणि आता प्रस्ताव मुली हसल्या आता दुर्गादेवी उत्सव येतोय म्हणून सर्व मुलींची इच्छा दुर्गादेवी बसवायची आहे पण त्यासाठी मला समाजकल्याण अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल त्याची काय गरज आहे मॅडम आपण साधं मूर्तीची प्रतिष्ठापना करू आणि दररोज आरती वगैरे करत जाऊ टेन्शनचं कामच नाही बरं त्यासाठी पैसा आम्ही मुली वर्गणी काढू किंवा आमचा पन्नास पन्नास निर्वाह भत्ता आहे साबण तेलासाठी तो संपूर्ण एक महिन्याला त्याला लावू चालेल तुमची सर्वांची इच्छा आहे आहे। त्यामुळं मग मी एकटी विरोध करणार नाही उलट मी स्वतः एक, एक रुपये देणगी देईन मग तर आणखी काम सोपं झालं ठरल्याप्रमाणे यथा दुर्गादेवीची स्थापना विद्यार्थ्यांनी वसतिग्रहात केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद